वळव्याच्या पावसामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील अनेक गावांमधील शेतीपिकांसह फळबागांचं मोठं नुकसान झालं आहे। दक्षिण सोलापूर तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी 4 सुमारास वळवाच्या पावसाने तडाखा दिला। वादळी वारा विजेच्या कडकडाटासह पाऊस आल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांची पूर्ती दैना उडाली। वळवाच्या पावसाने अनेक शेतकऱ्यांच्या शेती पिकाचं मोठं नुकसान झालं। यामध्ये आंबा, पपई, लिंबू, केळी आदि पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। होटगी, आहेरवाडी, बंकलगी, कुंभारी, यत्नाळ, सिंदखेड, धोत्री, दिंडूर, वळसंग, शिंगणगाव या परिसरातील फळ पिकांचं मोठं नुकसान झालंय। होटगीत रवी जाधव यांच्या पपई बागेचं नुकसान झालंय। वादळी वाऱ्यामुळं पपईची झाडं उन्मळून पडली, त्यामुळं त्यांना आर्थिक फटका बसला। शिंगणगाव रस्त्यावर दत्तात्रय चिवडशेट्टी यांच्या आंबा आणि लिंबू बागेला चांगला तडाखा बसल्यानं मोठ्या प्रमाणात कैऱ्यांचा आणि लिंबांचा सडा पडला। बाजारात या मालाला कवडीमोल किमतीनं व्यापारी खरेदी करतात। सध्या शेतकरी अनेक संकटातून सावरतोय, तोच पुन्हा वळवाच्या पावसानं तडाखा दिल्यानं शेतकऱ्यांचं पुरतं कंबरडं मोडलंय। हातातोंडाशी आलेल्या फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानं नुकसान झालेल्या फळबागांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी बांधवांनी केली आहे। मी दत्तात्रय पिरप्पा चिवडशेट्टी, माझे 2 केशरंबा आहे, 2 लिंबू आहे, साधारण 200 झाडं लिंबूचे आहेत आणि 100 केशरंबा आहेत। कालच्या ह्या वादळी पावसामुळं अतोनात नुकसान झालेलं आहे, कारण ह्या वेळेला वातावरण अनुकूल नसल्यामुळं आंबा व्यवस्थित लागलेला नाही, फळधारणा व्यवस्थित झालेली नाही, आणि जे झालेलं आहेत त्याच्यामध्ये कालच्या या वादळामुळं जवळजवळ 70% आंबे खाली पडलेले आहेत। कारण वादळ जास्त होता, पाऊस कमी होता, पण वादळ जास्त होता, वादळामुळे भरपूर आंबे खाली पडले आहेत। त्याचप्रमाणे लिंबूच्या बागामध्ये बघितलं तर लिंबू फक्त लहान लिंबू आहेत, कारण ह्यावेळेला उशिरा बहार झाल्यामुळं लिंबू मोठे झाले नाहीत। ते कालच्या वादळामुळं जवळजवळ ते देखील 60-70% लिंबू खाली पडलेले आहेत। म्हणजे भाव असताना लिंबू नव्हता, लिंबू आहे तर ते पावसामुळं पूर्णपणे गळून पडले आहेत। शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं आहे। माझे 2 लिंबू बाग, म्हणजे 100-200 लिंबू झाड आहेत आणि 2 माझे आंब्याचे 100 झाडं आहेत। माझे असे असं म्हणजे पूर्णपणे नुकसान झालेले आहेत। तर कृपया करून सरकारने याचं दखल घ्यावी आणि याचा जो झालेला नुकसान भरपाई मिळावं, हे सरकारला माझी विनंती आहे। 100 झाडं 5 बाग आहे, ते पपईचं 100 झाडं कालच्या हवामध्ये पपई सकट खाली पडले आहेत।